आजचा दिवस महत्त्वाचा आहे। या महत्त्वाच्या दिवशी इथं अतिशय जबरदस्त लढाई होणार आहे। जो संघ जिंकेल तो थेट सेमीफायनलला पोहोचणार आहे। सेमीफायनलचं युद्ध तो खेळणार आहे, पण इथून सेमीफायनलला जाणार कोण यासाठी ही चुरशीची झुंज मदिनाच्या आतमध्ये असणार आहे। चला सिद्धार्थ सर सूचना करा। सम्राट क्रिकेट क्लबचे जे खेळाडू आहेत त्यांना विनंती असेल आपण खाली बसायचे। आज सामन्याला सुरुवात होताना जे आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज गोलंदाजी मार्क करती सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल। बारावा खेळाडू का आला नाही? रॉयल टीम भाऊ साहेब टेंगले सामन्याला जी सुरुवात होताना जी आपल्याला पाहायला मिळते। पहा मित्रांनो आपली मैदानाच्या आतमध्ये सेमीफायनलचं युद्ध मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। टीम पाहत असताना जबरदस्त हे केलेलं वॉरियर्स टीमने असं हे नियोजन, एक चांगले क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय। गावामध्ये देखील एक क्रिकेटची स्पर्धा व्हावी असं प्रत्येकाचं एक मनाची स्वप्न बाळगलेलं असतं। व्हाईट सेनू मैदानाच्या आतमध्ये येताना जो आपल्याला पाहायला मिळेल आणि ते स्वप्न इथे सत्यामध्ये उतरवण्याचं कामकाज गेले 2 वर्ष आणि इथे प्रयत्न अतिशय सुरेख होता। लाजवाब प्रयत्न आणि तिथे प्रयत्न अर्थी परमेश्वर आपण म्हणतो। इथे एक संधी मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल। 3 धावा धावपळ करते आहेत। अतिशय जबरदस्त ही लढाई आपल्याला पाहायला मिळते। गोलंदाज इथे सज्ज होताना पाहायला मिळेल। यावेळेचा वाईट सेड मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। एक अतिरिक्त धाव संख्येमध्ये पुनः एकदा वाढ होताना जे आपल्याला पाहायला मिळेल। चांगलं कलेक्शन चांगलं क्षेत्ररक्षण एकीच बळ आपल्याला पाहायला मिळत आहे। युनिटी इज पॉवर एकीच साम्राज्य मैदानाच्या आतमध्ये पसरले गेले। ओप्पोचे एक एअरबड आहे, जर कुणाला जर सापडलं तर संपर्क करा, योग्य ते बक्षीस देखील देण्यात येईल। वाईट मारलं त्याला आपल्याला पाहायला मिळेल। गोलंदाज यावेळेस सज्ज होताना पाहायला मिळतोय। हो यावेळेस खबरच्या झोन मध्ये तिथे देखील क्षेत्ररक्षण चांगल्या दर्जाचं पाहायला मिळेल आणि तिथे विकेटचं पतन। पहिली विकेट मैदानाच्या आतमध्ये पहिला फलंदाज माघारी। सिद्धार्थ सर सहा धावा या वापर करतो जे आपल्याला पाहायला मिळत आहेत, पण यामध्ये एक विकेट महत्वाची क्षणी आली आहे। ती विकेट इथे इम्पॉर्टंट ठरेल। अगदी मोक्याच्या क्षणी ज्यावेळेस तुम्हाला खेळायचं असतं, 2 or die लढाई असते, अशा सिच्युएशन मधून तुम्हाला बाहेर पडायचं असतं, पण या परिस्थितीला सामोरे जात असताना चढ उतार येणार आहेत, पण परिस्थितीला घाबरायचं नाही, तुम्हाला लढायचंय मित्रांनो। फक्त एकच विकेट गेलेली आहे, अजून तुम्ही भरपूर सारा खेळ बाकी असणार आहे। डॉट सेंटर जो आपल्याला पाहायला मिळेल, फार मोठी मागणी जी मैदानाच्या आतमध्ये केली जाते। पहिल्या क्रमांकाचं षटक इथे मैदानाच्या आतमध्ये संपन्न होत असताना आपण पाहतोय। पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये संपले। एक एक संघर्ष महत्वाचा आहे, प्रत्येक जणाने शेवटपर्यंत लढायचे। धनंजय मैदानाच्या आतमध्ये धनंजय बाडळे इथे गोलंदाजी मार्क करते त्यांना जे आपल्याला पाहायस मिळतील।
सहा धाबा या धापल करते जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज यावेळेस सज्ज होताना जो आपल्याला पाहायला मिळेल. एक एक चेंडू महत्वाचा आहे, एक एक षटक महत्वाचं आहे. वहा स्लोवर पद्धतीचा चेंडू गुगली चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला. परिवर्तन या क्षणी इथे मैदानाच्या आतमध्ये केलं जात आहे. परत एकदा जबरदस्त गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी, धावा रोखवणारी गोलंदाजी आपल्याला पाहायस मिळतीये. यावेळेस उंची गाठली आहे आणि झेल टिपला जाईल. इथे विकेटचे पुतून होताना पाहिलं मिळेल. फलंदाज या क्षणी बाद चांगला झेल इथे बदलाच्या आतमध्ये टिपला जातोय. अगदी डाव आतापर्यंत या षटकामध्ये चेंडू पाहतोय आपण. 1.3 म्हणजे तिसऱ्या बॉलवरती विकेट सन्माननीय हरिभाऊ शेठ गायकवाड हरिभाऊ शेठ माळी साहेबांकडनं या गोलंदाजासाठी 100 रुपयांचं पारितोषिक जे असणार आहे. पारितोषिक जे इथे पाहतोय आपण का पारितोषिक दिले जाते त्याच्या पाठीमागे तुम्ही पहा. त्याने आतापर्यंत 3 बॉल टाकले, 3 बॉलमध्ये 2 डॉट टाकले आणि ते देखील उत्तुंग पद्धतीने टाकले आणि तिसऱ्या बॉलला फलंदाजाला त्याने फसवलं आणि झटका क्रमांक 2 जो मैदानाच्या आतमध्ये बसला गेलाय. सामन्याला सुरुवात होताना जे आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज ज्यावेळी सज्ज होतोय. व्हाईट चेंडू मैदानाच्या आतमध्ये असेल, व्हाईट चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. पंचांची भूमिका इज इम्पॉर्टंट, खूप महत्वाची आहे. यावेळेचा चेंडू स्ट्रेट ड्राईव्हला जो खेळला जाईल आणि झेल तिथे टिपला जाईल आणि तिथे विकेट जपतन होताना पाहायला मिळेल. प्रचंड टाळ्यांचा कडकडाट जो आपल्याला पाहायला मिळेल. विकेट जपतन, फलंदाज बाद. विकेट हॅट्रिकची संधी देखील असणार आहे. न्यू फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. बॅटिंग करणाऱ्या टीमला आता एका पार्टनरशिपची गरज आहे. सिंगल डबल धावा घेऊन षटकार चौकार मारणाऱ्या खेळाडूची गरज आहे. कारण की ही थांबलेली धावसंख्या मोठ्या धावसंख्येमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आता थांबून जमणार नाही. इथे आता तुम्हाला लढा फर्स्ट लागेल असा प्रसंग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. यावेळेस देखील उंच उंच आकाशामध्ये चेंडू पाहतोय. तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. सीमारसीच्या आतमध्ये चेंडू अडवला गेला. प्रचंड टाळ्यांचा कडकडाट होताना पाहायला मिळेल. त्यांना माहिती आहे गाव चॅम्पियनचा प्रश्न आहे. इथे जर प्रवास थांबला तर इथे पराजित व्हावं लागेल. फलंदाज इथे बाद होताना पाहायला मिळेल. आतापर्यंत या षटकामध्ये मित्रांनो 3 विकेट आल्या. 3 4 विकेट ज्या आपल्याला पाहायला मिळालेले आहेत आणि आताच समीकरण फक्त 9 धावा या धावपळवरती जे आपण पाहतोय. 9 धावा या धावपळवरती जे आपण पाहतोय. नऊ धावा धावपळ करते आपल्याला पाहायला मिळत आहे. 4 फलंदाज या क्षणी बाद असताना देखील जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज या क्षणी मैदानाच्या आतमध्ये सज्ज होताना पाहायला मिळेल. फिल्डिंग टीमने एक चांगला रस्ता पकडलाय, एक चांगला ट्रॅक त्यांना मिळालाय. त्या रस्त्याने ते पुढे चाललेत. पण बॅटिंग टीमला एका साझेदारीची गरज आहे. या आधी देखील मी तुम्हाला सांगितले कारण की 9 धावा आहेत, 9 धावसंख्येवरती 4 विकेट आहे असं क्रिकेटमध्ये सातत्याने पाहायला मिळतं.
पण कोणीतरी एकाने चमक दाखवणं गरजेचं आहे, एकाने साथ देणं, एकाने चमक दाखवणं. क्रिकेट आहे, एकट्याचा खेळ नाहीये. सुरेख स्क्वेअर कटचा फटका मारण्याचा प्रयत्न केला, एका धावेसाठी आमंत्रित केलं जाईल. डिक्लेरेशन मध्ये चेंडू पोहोचेल, एक धाव मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. तर एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते, 10 धावा या दबर कृती पाहायला मिळत आहेत. सुरेख चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहिलं, बाउन्स करण्याचा प्रयत्न जरूर मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. तिसऱ्या क्रमांकाचं षटक, तिसऱ्या क्रमांकाचं षटक, 8 क्रमांकाची जर्सी आहे, काय भूमिका पार पाडेल? पण सगळ्यांचे टी शर्ट एकसारखं आहे. दिसतानीच एकी आपल्याला पाहायला मिळते, दिसतानी सगळ्यांमध्ये संतुलन आपल्याला पाहायला मिळतंय, आणि सगळ्यांचं चेरप किती जबरदस्त आहे. सर्कलच्या आतमधले खेळाडू, सर्कलच्या बाहेरचे खेळाडू चेरप करताना सुंदर पद्धतीने चेरप करतायत. आणि यावेळेचा चेंडू पोहोचेल सी मार्चेच्या बाहेर. या फटक्यांची खरी गरज आहे. चेंडू पोहोचेल, आर पार फर आर, येतोय चौकार. चार धावा येताना पाहायला मिळाल्या, चार धाव्यांच्या मदतीने देखील धावसंख्या पुढे जाणार आहे, 14 या धावसंख्येवरती. एक फायटिंग स्कोरच्या दिशेने संघ आता वाटचाल करायला चालू केली आहे. हा चौकारच नाहीये, हा आत्मविश्वासाचा चौकार आहे, हा दिलासा देणारा चौकार आहे, हा तुम्हाला पुढे घेऊन जाणारा चौकार आहे. चौकारानंतर हा षटकार आहे, मी सांगितलं हा षटकार, हा चौकार पुढे घेऊन जाणार आहे. त्यानंतर षटकार आला, 2 चेंडूवरती 10 धावा वसूल झाल्या, थांबलेली धावसंख्या पुढे गेली, 20 धावसंख्येवरती जाऊन पोहोचली. गोलंदाज सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. परत एकदा यावेळेस झेल टिपला जाईल आणि मोठी विकेट, मोठा गळा मसाला सापडला आणि फलंदाज इथे बाद. प्रसादने टिपलेला सुंदर झेल, धावा वाचवणारा हा कॅच, फलंदाज माघारी. या कॅच साठी सन्माननीय विशाल गायकवाड यांच्याकडनं 101 रुपयांचं पारितोषिक जे असणार आहे. फलंदाज इथे बाद होतो आपल्याला पाहायला मिळतोय आणि चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये तो टिपला जाईल. संघ आता अधिक अडचणीमध्ये येताना पाहायला मिळेल. एक षटकार, एक चौकार आला असं वाटत होतं की धावसंख्या आता थांबणार नाहीये, धावसंख्या आता पुढे जाणार आहे, पण इथे थांबलं गेलंय. 20 धावा या धावसंख्येवरती, 5 फलंदाज बाद. गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळेल, पण आतापर्यंत प्रत्येकाच्या हातामध्ये दिलेली गोलंदाजी, त्याने एक विश्वासजनक स्कोर, एक विश्वासजनक परिस्थिती त्याने उभी केलेली आहे. डॉट टू आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक आपण पाहतोय, चौथ्या क्रमांकाला सुरुवात झालेली आहे. या 2 षटकांमध्ये 20 धावा आहेत. अजून जरी तुम्ही 20 बनवल्या तरी एक चांगला स्कोर तुमचा असेल. गोलंदाजांनी इथे सळूकीपळी करून सोडले, शेवटपर्यंत थांबवण्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत. हे थांबवणं गुड थ्रो देखील आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या देखील आपण पाहतोय, 21 धावा या धावपळकृतीच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक सिंगल येताना पाहायला मिळेल, एक धाव येताना पाहायला मिळेल. यानंतरचं अंतिमचं षटक देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. अंतिमच्या षटकामध्ये देखील तुम्हाला फटकेबाजी करावी लागेल, म्हणजे ती सुरुवात आतापासून करावी लागेल. तुम्हाला आता एकेरी दुहेरी धावा काढून तुम्ही एका मोठ्या धावसंख्येमध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न कराल, पण त्या जोडीला तुम्हाला षटकार चौकार यावा आहे.
यावेळेस एक धावितांना जे पाहायला मिळेल, कॅच घेण्यासाठी भरपूर सारे प्रयत्न देखील आपल्याला पाहायला मिळाले. धावसंख्या 23 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते. 3.4 षटकांचा खेळ इथे संपन्न झाला गेलाय. नो बॉल जो मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. एक अतिरिक्त धावसंख्येमध्ये वाढ होईल. फ्री हिटची संधी असणार आहे. फ्री हिटची संधी नो चेंडू मैदानाच्या आतमध्ये असेल. व्हाईट चेंडू मैदानाच्या आतमध्ये अतिरिक्त धावसंख्या अजूनही वाढ होईल. फ्री हिटची संधी चालू असेल. व्हाईट चेंडू मैदानाच्या आतमध्ये असेल. अगदी यावेळेस आता आपण पाहतोय थोडस वातावरण बदललं गेलं. 3 धावा एक्स्ट्रा आल्यात पण फ्री हिटची संधी चालू आहे. नो चेंडू मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. फ्री हिटची संधी धावसंख्या आहे 27. 5 फलंदाज 5. फ्री हिटची संधी चालू आहे. आणि यावेळेसचा उत्तुंग भरारी घेणारा फटका आणि हा आहे दर्जेदार शानदार दिमागदार हा षटकार. एका संधीवरती धावा आल्या 10. धावसंख्या बदलली. एक स्कोर उभा झालाय. चांगला स्कोर उभा राहतोय. 33 धावा या धावपळकरती. एक बॉल शिल्लक असेल. 3.5 शरीराचा भेद घेणारा हा चेंडू आपण पाहतोय. इथे इनिंग 3-4 षटके संपले. 1-1 षटक बाकी आहे. फलंदाज पंचांनी इथे घोषित केलंय बाद आहे. धावा या धावपळकरती आहे. 6 विकेट. अंतिमच षटक मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. धनंजय मैदानाच्या आतमध्ये सामन्याला चला सुरुवात करतोय. आपण अंतिमच षटक आहे. शेवटच षटक आहे. यावेळेचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. टर्न करण्याचा प्रयत्न जो आपल्याला पाहायला मिळेल. डॉट बॉल जो आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 33 आहे. 33 वरून पुढे जायचं आहे. ओहो, स्ट्रेट डाइवला चेंडू खेळलाय.
दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, दोन धावा इथे पाहायला मिळतील, 35 धावा या धावपळीवरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाज चौथा पाहिला मिळेल. आपण पहिला बॉल पाहिला, त्यानंतर दुसरा बॉल पाहतोय. या वेळेस देखील आपण सुंदर पद्धतीचा चेंडू बदलाच्या आतमध्ये पडेल. 4.3 षटकांचा खेळ इथे टर्न करण्याचा प्रयत्न चालू आहे, चेंडू वळवण्याचे प्रयत्न चालू आहे, ऑफ साईडच्या झोन मध्ये चेंडू ठेवण्याचे प्रयत्न चालू आहेत. फलंदाज कव्हरच्या दिशेला खेळू शकतो, जर मैदानाच्या आतमध्ये तो स्टेप आउट होऊन जर खेळला तर इथे फटकाही मोठा येऊ शकतो. ही ताकद आहे, ही ताकद आहे. अगदी बॅट समोर बॉल टर्न करण्याचा प्रयत्न असेल आणि इथे फलंदाज सुरक्षित असणार आहे. अखेरचे चेंडू शिल्लक असतील, केवळ दोन चेंडू शिल्लक आहेत. हो या वेळेस झेल धावा येताना पाहायला मिळतील. अगदी आला तसं म्हणजे 37 धावा या धावपळीवरती आहेत. आता अंतिमचा एक चेंडू बदलाच्या आतमध्ये शिल्लक असेल. फलंदाज इथे बाद होईल, मनकट विकेट, फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद होताना पाहायला मिळेल. एक कौशल्य, एक चमक दाखवली. अभ्यास असल्यानंतर अपुरं काहीच राहत नाही, आणि अभ्यास कमी असेल बऱ्याच गोष्टी अर्धवट राहतात. ही प्रचिती आपल्याला याशीने पाहायला मिळाली. मनकट विकेट करण्याचा प्रयत्न आपण पाहायला मिळतोय. तर 7 विकेट येतील. आता अंतिमचा चेंडू आहे. काय घडेल या चेंडूवरती? 37 धावा धावपळीवरती आहेत. नंतर धावसंख्येला इथे थांबलेली धावसंख्या पुढे गेली, 20 धावसंख्येच्या पुढे धावसंख्या झटपट येताना जी आपल्याला पाहायला मिळाली. तर आता हा अंतिमचा चेंडू काय भूमिका पार पाडेल? आणि फलंदाज इथे बाद होताना पाहायला मिळेल. विकेट पडतायत 8 विकेट, 37 धावा, 38 धावांचं टार्गेट टीमला ठेवलं गेलंय. सदोतीस झाल्यात, 38 धावा या बनवायच्यात. टीम चला लावा क्षेत्ररक्षण.
चला मैच चालू करायचे, सिद्धार्थ सर सूचना करा, फलंदाज का अद्याप आले नाही, या फलंदाज अभंदास भाडळे आणि उत्तम भाडळे ही जोडी मैदानाच्या आत मध्ये येताना जी आपल्याला पाहायला मिळते, चला काही करणं गरजेचं आहे। ही क्रिकेटची स्पर्धा पाहत असताना आयोजक कमिटीने केलेले सुंदर असे नियोजन, एक प्रयत्न केला, आठ संघांना समाविष्ट केला, आठ संघांना संधी दिली आणि संधी दिल्यानंतर ती संधी म्हणजे खरं तर ही संधी नसते, हा एक खेळण्याचा आनंद असतो। एकमेकांच्या विरोधात तुम्ही मैदानाच्या आतमध्ये खेळता, संघर्ष तुम्हाला पाहायला मिळतो, अगदी गाव चॅम्पियन टाइप मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। वारियर्स कप 2023 पर्व दुसरा आपण पाहतोय, या स्पर्धेच्या निमित्ताने आपण बरेचसे मित्र परिवार म्हणजे खरं तर आमच्या समोर सातत्याने एक मोठा प्रवास त्यांचा लाईव्ह क्षेत्रामध्ये राहिला आहे। एमएच लाईव्ह म्हणजे वास्तविक पाहायला गेले तर सौरभ गायकवाड सर, प्रदीप गायकवाड सर, सिद्धार्थ गायकवाड सर, त्यानंतर असणारे आमचे प्रवीण गायकवाड सर, अशी सर्वच गायकवाड ब्रदर्स यांची कामगिरी आपण पाहतो। आज आपण बाहेर महाराष्ट्रभर महाराष्ट्राच्या बाहेर प्रवास करत असताना एक कोयळी गायूचं नाव म्हणजे खेड तालुक्यामध्ये एकमेव लाईव्ह असं आहे ते खेड तालुक्यावरती सत्ता प्रस्थापित करत आहे। शिरूर तालुका त्यांचा बालेकिल्ला आहे, हवेली देवीमध्ये त्यांचा बालेकिल्ला आहे, पुणे नाशिक नगर मध्ये त्यांचा दबदबा आहे। मग आता तुम्ही म्हणाल फक्त क्रिकेटचेच काम करतात का, क्रिकेटचेच इव्हेंट करतात का, राजकीय सभा, सामाजिक सभा, पुण्यामधील असणारे बाल गंधर्व, भरतनाट्य, मोठमोठ्याले इव्हेंट संपन्न करणारे हे खरं तर इमेज लाईव्ह आपण पाहतोय। हा प्रवास छोटा नाही आहे, या प्रवासाचा साक्षीदार मी स्वतः असेल। पाण्यामध्ये बॉल गेलेला आहे, डिक्लरेशन मध्ये पोहोचलेला आहे आणि जर पहिलंच झटक असेल तर लगेच न्यू बॉल द्या, न्यू बॉल। एक एक धाव ही इम्पॉर्टंट आहे, ती धावसंख्या सांगितली आहे, तिचा पाठलाग करायचा आहे, ती धावसंख्या तुम्हाला बनवलेली आहे, तिच्या पुढे एक धाव बनवायची आहे म्हणजे वरचढ कामगिरी करायची आहे आणि वरचढ जर तुम कामगिरी करायची असेल तर तुम्हाला त्या जिद्दीने प्रयत्न करावेच लागेल। अजून बॉल देऊ, एक एक धाव दाबली करते आहे, अकाउंट तर संघाचं खातं इथे ओपन झालं गेलंय, गोलंदाज इथे सज्ज होताना पाहायला मिळेल। वाघ जबरदस्त फटका आणि हा पोहोचेल सीमा रेषेच्या बाहेर, ताकद बनवली होती स्क्वेअर कटचा फटका मारण्याचा केला, थोडासा कूल करण्याचा त्याने प्रयत्न केला आणि पुलच्या फटक्यावरती चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, चौकार चार धावा। व्हाइट चेंडू मध्ये छात मध्ये जो असणार आहे बारावे खेळाडू टीमचे
मला वाटतं फिल्डिंग टीम 12वी खेळाडू इथे अवेलेबल नाही आहे. 6 धावा या धावपळीवरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत, 7 धावा या धावपळीवरती आपल्याला पाहायला मिळतील. इथे एकही विकेट नाही आहे. सुरुवात जे रनरेट तुम्हाला बनवायचे ना, म्हणजे त्या रनरेटच्या उद्देशानं त्या रनरेटचा विचार करता इथे सुरुवात जी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेचा चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर, येतोय खनखनीत चौकार 4 धावा. व्हाईट चेंडू मदनच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 11 धावा या धावपळीवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. फलंदाज इथे बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. महत्वाची विकेट इथे आली गेली आहे. 12 धावा या धावपळीवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे ज्या बनवायच्या त्यामधल्या 12 मायनस झाल्या. तुम्हाला मायनस करत चालायचे, मायनसचा प्रवास तुमचा चालू आहे. पहिल्या षटकामध्ये बऱ्याचशा काही घटना आपल्याला पाहायला मिळाल्या. हा पहिल्या षटकामध्ये धावा आल्या, पण ज्या फलंदाजाने आणल्या तोही फलंदाज स्वस्तात माघारी परतलेला आहे. डिक्लेरेशन मध्ये चेंडू जाईल. इक्वेशन तुम्हाला मी सांगेल. 13 धावा या धावपळीवरती आतापर्यंत ज्या नोंदवल्यात, षटक क्रमांक आपण पाहतोय, पहिल्या क्रमांकाचे इथे संपन्न होते. 13 धावा धावपळीवरती अखेरचे चेंडू शिल्लक आहेत. 24 बॉल मध्ये धावा बनवायच्या 25. गोलंदाज सचिव त्याला पाहायला मिळेल. परत एकदा आपल्या फलोत्रमध्ये खेळलेला हा चेंडू आपण पाहतोय. तिथे अडवण्यामध्ये यश देखील येताना जे आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या स्थिर आहे 13 या धावसंख्येवरती. आणि तिथे झेल टिपला जाईल. इथे विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज इथे बाद होईल. 13 धावा धावपळीवरती, अजून 25 धावा बनवायच्यात. डाव आता बदलत चाललाय, वस्तुस्थिती आता बदलत चालली. कारण की आता जी सुरुवात झाली होती तुमची, पहिल्या षटकामध्ये 13 आल्या, त्या सरासरीने धावा तुम्ही जर बनवल्या तर तुम्ही विजय लवकर प्राप्त कराल. पण अशी परिस्थितीमध्ये कधी सामना इकडे जाईल तर कधी समोरच्या संघाकडेही झुकताना आपल्याला पाहायला मिळेल. तेरा थवा या धावल करती. तेवीस चेंडू शिल्लक आहेत, 22 चेंडू शिल्लक आहेत आणि 25 धावांची गरज. इथे रिक्स घ्यावी लागेल थोडी तरी, सिंगल डबलची तरी रिक्स घ्यावी लागेल. जर तुम्ही इथे दबावाच्या साम्राज्याच्या शाळेमध्ये जर सापडलात तर पुढे दबाव अधिक अधिक मोठा होत जातो आणि त्या दबावाचं रूपांतर खूप मोठ्या दबावामध्ये होतं. त्यानंतर तुम्हाला कुठेतरी थांबावं लागतं. यावेळी तचुर मंदिराच्या आतमध्ये पाहतो, हलक्याती खेळण्याचा प्रयत्न केला. एक धाव तर मंदिराच्या आतमध्ये घेतली जाते.
यावेळीचा झुंड आपण पाहतोय अलकाती खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय. धावसंख्या पुढे जाणार आहे 15 धावा 16 धावा या धावपळीवरती पाहायला मिळत आहे. सोळा धावा धावपळीवरती ज्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर आता आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. उर्वरित 18 बॉलमध्ये 22 धावींची गरज जी असणार आहे. 18 बॉलमध्ये 22 धावींची गरज असा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगेल. लाभा क्षेत्ररक्षण ताबडतोब टीम घेऊन जाईल मैदानाच्या दिशेने गोलंदाज जिथे सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. 16 धावा या धावपळीवरती 22 धावा बनवायच्या मित्रांनो. गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळेल. वेळ वाचवा. गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतोय. पहा गोलंदाजी मार्कवरती या वेळेचा चुनापणे पाहतोय. व्हाईट चेंडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये एका धावेची भर पडतीये. इथे व्हाईट चेंडू देखील आता दिलासा देईल अशी धावसंख्या तुम्हाला बनवायची. आणि डिक्लरेशन झोन मध्ये चेंडू तिथे पोहोचला जाईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्याही पुढे जाताना पाहायला मिळेल. 18 धावा या धावपळीवरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 18 धावा धावपळीवरती आहेत. एक विकेट आल्यानंतर आणि त्यानंतर दुसरी विकेट आल्यानंतर थोडासा बदल परिवर्तन आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तिथे धावत पळत येतोय. दोघांचं कन्फ्युजन झालंय. दोघांमध्ये झेल घ्यायचा कोणी असा प्रश्नचिन्ह होता. तोपर्यंत इथे 2 धावा ज्या वसूल झाल्या आणि त्या 2 धावेंच रूपांतर आता होत आहे. वीस धावा या धावपळीवरती 16 चेंडू आणि 18 धावींची गरज असताना हा चेंडू देखील कव्हरला खेळला जाईल. इथे देखील दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आपल्याला पाहायला मिळेल. आणि या 2 धावींच्या पद्धतीने 22 धावा या धावपळीवरती ज्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. याच धावा तुम्हाला पुढे घेऊन जाणारे आहेत. विजयाच्या मध्ये वातावरण बदलवणारे या धावा आहेत. 22 धावींची गरज अजूनही. 22 धावा आत्ता झाल्यात आणि अजून बनवायच्यात. त्या 15 चेंडू मध्ये 16 धावींची गरज. बॉल टू रन अशी परिस्थिती इथे आली. परत एकदा सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये खेळला जाईल. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येताना पाहायला मिळेल. एक धाव घेतली जाते. एका धावीच्या मदतीने 23 धावा या धावपळीवरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. तेवीस धावा या धावपळीवरती जे आपल्याला पाहायला मिळतील. 2.4 अजून 2 चेंडू बाकी आहेत. यावेळेचा उत्तुंग फटका आपल्याला पाहायला मिळेल. सामन्यामधील दबावाचं वातावरण नष्ट करणारा हा दर्जेदार फटका होता. या फटक्याची आतुरता होती. एका मोठ्या बिग हिटची अपेक्षा होती आणि त्या बिग हिटने इथे वातावरणामध्ये चेंजेस बराचसा केलाय. आता परिस्थिती बदललेली आहे. 29 धावा या झालेल्या आहे. 13 चेंडू शिल्लक आणि 9 धावींची गरज.
परत एकदा जेल तिथे सुटला जाईल। जेल तिथे सुटला जाईल आणि जेल सुटल्यानंतर दोन षटकांचा खेळ आता बाकी असेल आणि विजयासाठी आठ धावांची गरज आहे। बारा चेंडू आणि आठ धावा एका षटकाराने केले होत्याचं नव्हतं। थांबलेली धावसंख्या, दबाव साम्राज्य करणारी परिस्थिती, अशा परिस्थितीमध्ये संघ आला होता। जर डॉट चेंडू पडले असते, अधिक दबाव वाढला असता, पण या षटकाराने बरीचशी समीकरणं बदलवलीत। एका षटकाचा दबाव इथे नष्ट केला गेलाय। एका षटकाराने एका षटकाचा दबाव नष्ट झालाय। समीकरण असं जरी आलं सहा चेंडू आठ, तरी अशा परिस्थितीमध्ये परत संघ उभा राहायला लागेल। पण इथे समीकरण थोडंच अधिक आहे। बारा चेंडू तुमच्या काय आहे आणि आठ धावांची तुम्हाला जी गरज जी असणार आहे। वाईट बॉल त्याला पहिला बळेल, बारा चेंडू आहे तसे राहतील, पण धावसंख्या आठ होती ती सात वरती येईल। सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळेल, डॉट चेंडू बदलायच्या आतमध्ये पाहायला मिळेल। अखेरचे अकरा चेंडू शिल्लक आहे, सात धावांची गरज आहे। परत एकदा वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळेल, अकरा चेंडू शिल्लक राहतील। आता विजयासाठी सहा धावांची गरज जी असणार आहे। दहा चेंडू शिल्लक, सहा धावांची गरज। जर इथून पुढचे अजून दोन ते तीन बॉल जर डॉट आले ना, डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळेल। एक धावीतर पाहायला मिळेल, सिंगल जेतर पाहायला मिळते। अजूनही पाच धावींची गरज आहे। सामना परत एकदा रोमहर्षक स्थितीमध्ये आलाय। चार बॉल झालेले, चार दोन वाईट टाकले, दोन वाईट आहे त्यामध्ये, अगदी बरोबर आहे। दोन चेंडू बाकी आहेत, आठ चेंडूंचा टाव बाकी असणार आहे। या वेळेचा उत्तुंग फटका जरूर खेळला, क्षेत्ररक्षक तिथे जेल सुटला जाईल आणि आपण पाहतोय तिथे जल्लोषमय वातावरण जे आपल्याला पाहायला मिळेल। सात चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि तीन धावींची गरज असणार आहे। सात बॉल मध्ये तीन धावा। या वेळेचा चेंडू देखील आपण पाहतोय, क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावेल। आणि आता समीकरण अक्षरशः संपूर्ण बदललं जाईल। अखेरचा एक म्हणजे एक षटक बाकी आहे आणि एका धावीची गरज आहे। सहा बॉल मध्ये एक, 37 झाल्यात, सामना बरोबरीमध्ये आलाय।
37 धावा कंपल्सरी चेस आहे, तुम्हाला धावा कंपल्सरी बनवाव्या लागतील। एका धावेची गरज, 6 चेंडू आहे, निर्धाव षटक टाकलं तर ही कामगिरी फते होऊ शकते, त्यासाठी निर्धाव षटकाची गरज असणार आहे। यावेळेचा चेंडू पाहणार आहोत, गोलंदाज सज्ज होईल। आणि सामना जिंकलाय, विजेत्या टीमचं अभिनंदन, थेट सेमीफायनल मध्ये जाऊन दाखल। चला टीम